लोकशाही मराठीच्या मुलाखतीत रोहित पवार यांनी राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तर सीएमचं मुख्यमंत्र्यांचं हिंगोलीतलं भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्ष थांबले असं रोहित पवार म्हणाले आहेत. तर आमदार पात्रता निकालावरून रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी निकालासाठी दुपारी 4:30 वेळ जाहीर केलेली, पण त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असल्यानं नार्वेकर थांबून राहिले आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर नार्वेकर लगेच निकाल वाचनासाठी आले असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. तर लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. तर तुम्ही असेच एक प्रतिक्रिया काल निकालाबद्दलही दिली होती की हा निकाल कोणीतरी लिहून दिला अध्यक्षांना. आता आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती संविधानाच्या बाजूनी जर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा असता तर मग त्यांना डिस्क्वालिफाय करावं लागलं असतं, पण त्यांनी केलं नाही. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी जो काही टाइम सांगितला होता की मी या वेळेस येईल, त्या मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं, त्यांनी जो काही टाइम सांगितला होता की मी या वेळेस येईल, त्या मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं, मुख्यमंत्री साहेबांचं भाषण संपलं की अध्यक्ष महोदय हे टीव्ही समोर आले. आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा अध्यक्ष भेटलेले आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोकांचं जे मत आहे ते मी फक्त बोलून दाखवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.